ग्रामीण भागात एक छोटेसे गाव, वडील शेतकरी, एक भाऊ व दोन बहिणी, गावातच 7 एकर जमीन व त्यातील 4 एकर कोरडवाहू। परिस्थिती हालाकीचीच, परंतु वडिलांचे आदर्श विचार व मुलांना चांगली शिकवण, त्यामुळे सर्व भाऊ बहिणींनी चटणी भाकर खाऊन सुद्धा आपले जीवन सुखाचेच मानले। परंतु मोठ्या भावाला आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करायची जिद्द, हालाकीची परिस्थिती असून सुद्धा शिक्षणाकडे मात्र कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही व वडिलांनी सुद्धा कधी त्यांना आपण कुठे कमी पडत आहो याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही। कसे बसे आपले हायस्कूल पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व उच्च शिक्षणासाठी ते शहरात पोहोचले, आपले उच्च शिक्षण पूर्ण केले, शिक्षणाशी निगडीत कामाला सुरुवात केली व नशिबाने सुद्धा साथ देत त्यांनी उंचांक गाठला। कालांतराने लग्न झाले, त्यांना त्यांची अर्धांगिनी सुद्धा त्यांच्या विचाराला सहमत असणारीच मिळाली। पण आपण गरीब परिस्थितीतून इथपर्यंत कसे आलो हे जाणीव त्यांना होतीच, म्हणून समाजसेवेला सुरुवात केली। गरीब जनतेला मदत करणे, कुणाची गरज भागून देणे, विशेष म्हणजे हे करत असताना त्यांच्या श्रीमंतीची सुद्धा हरकत नसणे हे विशेष वाटते ना, एखाद्या चित्रपटाची कथा। परंतु ही कोणत्या चित्रपटाची कथा नसून एक समाजसेवकाच्या आतापर्यंतचा प्रवास आहे। प्रमोद देवरावजी घरडे असे त्यांचे नाव। नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील साडवा गावाचे ते रहिवासी। आई बाबा, एक लहान भाऊ व 2 बहिणी हा त्यांचा परिवार। त्यांचे भूतकाळ हे मोठ्या हालाकीचे, आता मात्र ते नावाजलेले व्यावसायिक आहेत। त्यांच्या भागातच नाही तर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे। साधे राहणे, कोणाच्याही मदतीला धावणे, छोटा असो की मोठा, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाशी आपुलकीच्या भावनेने विचारपूस करणे हा त्यांचा स्वभाव। समाजसेवा करायची जिद्द नेहमीच त्यांच्यात दिसून येते। त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल्या 1.5 महिन्यापासून देशात लॉकडाऊन सुरू आहे। प्रत्येक राजनैतिक संस्था व समाजसेवी संस्था गरजूच्या मदतीला धावताना आपण बघतच आहोत। त्याचप्रमाणे प्रमोद घरडे हे सुद्धा त्यातील एक आहे। प्रमोद घरडे यांच्याकडे सध्या 250 मजूर वर्ग काम करतात। तसेच त्यांनी त्यांच्या स्वर्गवासी आईच्या नावाने एक समाजसेवी संस्था सुद्धा काढलेली आहे। त्यांचे आई वडील यात नाही, विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आई वडिलांची गावात समाधी सुद्धा उभारलेली आहे। हे एका आदर्श व्यक्तीच्या आदर्श मुलाची ओळखच। मातोश्री प्रभा बहुउद्देशीय सेवा संस्थान यांचे ते संचालक। त्या संस्थेच्या माध्यमातून ते गेल्या 1.5 महिन्यापासून गरजू लोकांना आपली सेवा देत आहे। त्यांच्याकडे 250 कामगार हे फक्त किराणा किट बनवण्याकरिता आहेत, तर संस्थेचे कर्मचारी वर्ग हे किट वाटण्यात व्यस्त आहे। आतापर्यंत उमरेड विधानसभा क्षेत्रात त्यांनी निस्वार्थपणे तब्बल 9000 किराणा किट वाटलेले आहे, आणि त्यात विशेष म्हणजे एकही किट वाटायला ते स्वतः कधीच गेले नाही। यावरून त्यांची पडद्यामागची भूमिका लक्षात येते। आमच्या चॅनलने त्यांच्याशी बोलले असता त्यांनी सांगितले की सध्या देशात परिस्थिती फार नाजूक आहे, त्यामुळे मला जे जमेल, ज्याही पद्धतीने जमेल, मी माझ्या आई वडिलांची शिकवण व आदर्श समोर ठेवून जनतेची मदत करीत आहो व करीत राहणार। त्यांच्या या आदर्श विचाराला व कार्याला महादर्पण न्यूज चॅनलचा मनाचा सलाम। महाराष्ट्र दर्पणसाठी भूपेश पाठराबे, उमरेड।